आज मी बनवणार आहे स्पेशल पद्धतीचं वाटण करून झणझणीत चिकन रसा। हो बरोबर ऐकलं, हे वाटण तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता, खराब होत नाही। या वाटणाने तुम्ही चिकन व मटण दोन्ही करू शकता। याची टेस्ट भरपूर भन्नाट लागते, पोट भरते पण मन नाही। नमस्कार, मी भारती, भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। हे पहा, चिकन करी करण्यासाठी मी 1/2 किलो चिकन घेतलंय, बघू शकता तुम्ही। छोटे छोटे तुकडे केले, स्वच्छ धुवून घेतले। आता हे अगोदर आपण मॅरिनेट करूया। हे बघा, इथे 1/2 चम्मच हळद टाकायची आणि चवेप्रमाणे मीठ टाकायचं। आणि हे बघा, 1 लिंबाचा रस। आता हे छान मिक्स करूया। असं केल्याने चिकन आपलं मस्त सॉफ्ट होते आणि खाताना टेस्टही खूप छान येते। हे पहा, छान मिक्स झालेलं आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनटं असंच ठेवूया आणि करीची तयारी करूया। हे पहा, आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी अगोदर मसाले भाजून घ्यायचे। त्याच्यासाठी हे बघा, मी पॅन गरम करून घेतलं आहे। आता त्याच्यात 1/2 वाटी हे सुखं नारळ आहे किसून घेतलेलं, ते टाकायचं आहे। आता हे भाजायचं आहे छान खरपूस होईपर्यंत। फास्ट गॅसवर नाही करायचं, नाही तर हे नारळ लगेच करपतं। हे पहा, नारळ आपलं मस्त खरपूस भाजून झालं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे। आणि हे बघा, इथे मी 3 कांदे घेतले, लांबे लांबे चिरून घेतले, ते टाकायचे। आणि आता हे छान कांदेसुद्धा परतून घ्यायचे, पूर्णपणे ब्राऊन कलर झाला पाहिजे। तुम्ही जर असा मसाला भाजून हे चिकन बनवलं तर घरातले सगळे खुश होतील, इतकी टेस्ट छान लागते। हे पहा, कांदा आपला मस्त भाजून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही, बघा कलर कसा चेंज झाला आहे। आता ह्याच्यात लगेच 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हे टाकायचे आणि हे मिक्स करूया आता। आणि अशी ही थोडीशी जागा करायची। आणि तिकडे 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, चक्रीफूल, 1 काळी वेलची, 5 काळी मिरी, 2 लवंग आणि 2 मोठे चम्मच धना हा टाकायचा। आता हे साईडला थोडंसं परतायचं आणि मग सगळं एकत्र करून घ्यायचं। तर हे 2 मिनटं व्यवस्थित सगळं एकत्र परतून घ्यायचं। हे पहा, सगळं 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता हा नारळ भाजलेला आपण तो त्याच्यात मिक्स करायचा आणि आता हे सगळं एकत्र करायचं। हे पहा, आपला मसाला मस्त हा भाजून तयार आहे। आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून मिक्सरला पिसून घ्यायचं। हे पहा, कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे मी। आणि हे आपलं वाटण हे टाकायचं याच्यात हळूच। आता हे तेलामध्ये छान मिक्स करूया। आपलं वाटण हे अगोदरच आपण छान भाजलेलं आहे म्हणून याला जास्त वेळ नाही लागणार, फक्त 2 मिनटं तेलामध्ये छान परतायचं आहे, जास्त नाही। हे बघा, 2 मिनटं छान तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बघा, इथे मी 3 टॅमॅटोची प्युरी केलेली, ती टाकते। तुम्ही जर बारीक कापून टाकलात तरी चालेल। आता हे परतूया छान। कांदा, आलं, लसूण छान भाजलेलं आहे पण टॅमॅटो आपला कच्चा आहे म्हणून आता याच्यावर ढाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनटं छान मसाला हा शिजून घेऊया। हे पहा, 5 मिनटं मसाला मस्त शिजून घेतलाय, पाहू शकता तुम्ही, बघा ते छान कलर सुद्धा आहे, वास पण मस्त किचनमध्ये सुटलाय खरंच। आता ह्याच्यात आपण थोडेसे सुखे मसाले ऍड करूया। आपण अगोदरच खडे मसाले सगळे वापरलेत म्हणून जास्त मसाले वापरायचे नाही आहे। 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर। आता हे मिक्स करूया ह्याच्यात। हळद आपण मॅरिनेट करायला ठेवलं आहे चिकन, त्याच्यात वापरलेली आहे म्हणून मी पुन्हा हळद वापरत नाही आहे। छान मिक्स करायचं आणि मसालेसुद्धा 2 मिनटं छान
शिजून घेऊया. 2 मिनटं मसाले हे छान तेलात शिजून घेतले. हे बघा किती छान झालं बघा कलर याचा. आता ह्याच्यात आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं ते टाकायचं. आता हे मसाल्यांमध्ये 2 मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे चिकनमध्ये मसाले छान मुरून जाणार. हे पहा 2 मिनटं कंटिन्यू मसाल्यांमध्ये चिकन मिक्स केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यात 1 ग्लास पाणी टाकते. तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करा. मिक्स करून बघूया पाण्याची गरज आहे का. 1/2 ग्लास अजून पाणी वापरते. हे बघा 1/2 ग्लास अजून पाणी टाकते. चवेप्रमाणे मीठ, मीठ पण व्यवस्थित टाका तुम्ही, कारण चिकन मॅरिनेट केलेलं तेव्हा आपण मीठ वापरलेलं आहे. आता हे छान मिक्स करूया. आता 10 मिनटांपर्यंत ढाकण ठेवून चिकन शिजून घेऊया आणि चेक करूया चिकन शिजलं की नाही. हे बघा ग्रेव्हीला कलर बघा किती मस्त आलाय. पूर्ण चिकन हे 20 मिनटं मी शिजून घेतलंय. हे बघा दाखवते तुम्हाला चिकन शिजलंय की नाही. हे बघा किती मस्त शिजलंय की नाही. हे बघा मस्त झणझणीत चिकन रस्सा आपला तयार आहे. हे बघा चला आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हो बाजूला बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त रहा. बाय बाय.